प्रेमसूत्र चित्रपटातून कॅथलिक मुलीची भूमिका करणारी पल्लवी सुभाष सध्या एका ऐतिहासिक मालिकेत काम करते. त्याबाबतची काही माहिती तिने आपल्या टाइमलाइनवर शेअर केली आहे, ज्यात तिने म्हटलंय की ती तिच्या अंबाच्या भूमिकेला घेऊन खूप एक्साइट आहे आणि या मालिकेत तिला खूप वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळाली आहे. त्यासाठी तिने मालिकेच्या दिग्दर्शकाचेही आभार मानलेत. राष्ट्रीय मराठीसाठी पल्लवीने आपल्या या भूमिकेचा स्वतःच्या शब्दात खुलासा केलाय. मी महाभारत नावाचा एक शो करते आहे स्टार प्लस साठी. मायथोलॉजिकल शो आहे जो मी आत्तापर्यंत केला नाही आहे आणि मायथोलॉजिकल कॅरेक्टर आधी मी जेव्हा शो बघायचे एक मायथो शो तेव्हा मला असं वाटायचं की काय हे असं बोलतात, काय असं वागतात, काही यांची लँग्वेज अँड ऑल दॅट ओव्हरडू करतात अँड ऑल दॅट स्टफ. पण जेव्हा मी ते स्वतः ॲक्सेप्ट केलं, जेव्हा मी ते करायला लागले तेव्हा मला ते कळलं की त्याच्यात किती डेप्थ आहे. नॉर्मल उभं राहून डायलॉग्स बोलणं किंवा हे करणं इट्स रिअली इझी की तुम्ही रुटीन आहे तुमचं, चला आज हे कॅरेक्टर करते आज ही फिल्म करते. पण मायथू जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा खूप काही करायला मिळतं त्याच्यात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑराच वेगळा असतो. तुम्हाला एक राजकुमारी म्हणून प्रेझेंट करायचं असं, ते रॉयल राहणं, त्यांची शुद्ध हिंदी बोलणं, त्यांचे लोडेड ज्वेलरी घालणं. मी आत्ता माझं एक इंट्रोडक्शन सीन शूट केलं उमरगावला, व्हॉट फन. आणि खूप खूप मजा आली, खूप एक्साइटेड होते आणि फुल ओवर ड्रामा, फुल ओवर ॲक्टिंग असं बोलू शकता तुम्ही. पण मी शॉर्ट्स चेक करत होते, खूप छान त्या लोकांनी शूट केलं आणि आय एम रिअली एक्साइटेड कधी ते एकदा रिलीज होतीये. आय थिंक जुलैमध्ये महाभारत स्टार्ट होईल. पल्लवीसाठी ही भूमिका खूप सुंदर होती, वेगळी होती आणि त्यासाठी तिला खास उच्च कोटीचं हिंदी बोलायचं होतं. त्याकरिता तिने वेगळी मेहनत घेतली आहे हेही ती सांगते. माझे ॲक्च्युली वर्कशॉप झाले याचे हॉर्स रायडिंग आणि शुद्ध हिंदीसाठी. सो मी एक 15-20 दिवस वर्कशॉप करत होते आणि खूप मजा येत होती मला ते करताना. त्यांचे डिरेक्टर प्रिन्स करून जे आहे ते खूपच खूप यु नो क्यूट आहेत ते आणि खूप छान पद्धतीने तुमच्याकडनं सगळं काम करून घेतात, तो मला खूप खूप मजा आली. पल्लवीच्या या बोलण्यावरून तरी असं दिसतंय की अभिनेत्री कितीही मॉडर्न झाल्या तरी त्यांना ऐतिहासिक भूमिका करणं आजही ग्लॅमरस वाटतंय असं दिसतंय. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.